नमस्कार मित्रांनो, एमके फाइड या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज के वीडियो मध्ये आपण आरोग्य विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर विभाग 5 बघणार आहे। याचप्रमाणे आपण विभाग 1 ते 4 पण बघितले आहे मित्रांनो। या सर्व विभागची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। जे आपल्या यूट्यूब चैनल वरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 76 वर्षातून। प्रश्न क्रमांक 2, अवकाशात मानव जीवजंतू राहू शकतो हे टिंबटिंब यांच्या यशस्वी अवकाश यात्रेची सिद्ध केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युरी गागरिन। प्रश्न क्रमांक 3, जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लुईस पाश्चर। प्रश्न क्रमांक 4, पेशी हे नाव टिंबटिंब शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रॉबर्ट हुक। प्रश्न क्रमांक 5, बाल्कन प्रदेश हा टिंबटिंब देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तुर्कस्तान। प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आशिया खंड। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 8, घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समांतर जोडणी। प्रश्न क्रमांक 9, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, RBI। प्रश्न क्रमांक 10, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे। प्रश्न क्रमांक 11, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1972 साली। प्रश्न क्रमांक 12, विषपन्न रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इगतपुरी। प्रश्न क्रमांक 13, युद्धाला भिनारा हा शब्द समूहासाठी कोणता शब्द आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रणभेरू। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1884 साली। प्रश्न क्रमांक 15, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुरुग्राम। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नर्मदा नदी। प्रश्न क्रमांक 17, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 42वी घटनादुरुस्ती। प्रश्न क्रमांक 18, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 14 नुसार। प्रश्न क्रमांक 19, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण? याचे योग्य उत्तर आहे क्लोरीन हे जंतूंना मारते। प्रश्न क्रमांक 20, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कथील। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 एप्रिल रोजी। प्रश्न क्रमांक 22, कोणत्या व्यक्तीची अटल इनोव्हेशन मिशन AIM याचे नवीन मिशन संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर चिंतन वैष्णव। प्रश्न क्रमांक 24, कोणत्या व्यक्तीने कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC याचे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुकमित एस भाटिया। प्रश्न क्रमांक 25, कोणत्या भारतीय राज्याच्या संदर्भात
भारतीय संविधानातील कलम 244 अ आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम। आसाम भारतीय राज्याच्या संदर्भात भारतीय संविधानातील कलम 244 अ आहे। या पद्धतीने आपण आरोग्य विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न उत्तर घेतले आहे मित्रांनो। याचप्रमाणे आपण अजून व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओची लिंक सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ, घरी राहा, सुरक्षित राहा मित्रांनो। धन्यवाद।